नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। वसगड्या ग्रामपंचायतीच्या 5 वर्षीय निवडणुकीसाठी सरपंच सर्वसाधारण महिला आरक्षण आहे। 13 सदस्य व सरपंचाशी निवडणूक होणार आहे। गत निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस गट शेतकरी संघटना असे युवा परिवर्तन पॅनल विरुद्ध काँग्रेस निवडणूक झाली होती। 8 जागांवर सरपंच जागा जिंकत युवा परिवर्तन पॅनलची सत्ता आली होती। श्रेणिक पाटील यांना थेट जनतेतून संधी मिळाली होती। आता माजी सरपंच श्रेणिक पाटील, भाजपाचे माजी उपसरपंच नारायण खटावकर, राष्ट्रवादीचे धन्यकुमार पाटील, संजय पवार, काँग्रेस गट रावसाहेब पाटील, भाग्येश जाधव, अमोल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धन्यकुमार पाटील, शिवसेनेचे रमेश वाघमारे यांचे सर्व पक्षीय युवा परिवर्तन पॅनल पुन्हा मैदानात उतरले आहे। त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय गायकवाड, माजी सरपंच अनिल पाटील, विनायक कोकाटे, उदयकुमार पाटील यांचे कैलासवासी अरविंद पाटील पॅनल मैदानात उतरले आहे। 15 वर्षे संघर्ष करणारा काँग्रेसचा एकगट विरोधी कैलासवासी अरविंद पाटील गटाला मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे। सदस्य पदाच्या 13 जागांसाठी 26 उमेदवार तर सरपंच पदासाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। तर या निवडणुकीत सरपंच पदाची लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे। पलूस तालुक्यात 15 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून गावागावात ऐन थंडीत राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत तर अन्य ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेस राष्ट्रवादी भाजपासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असणार आहे। त्यामुळे माजी मंत्री डॉ विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे।